कामगारांविरोधी धोरण राबवणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकीत सत्तेतून घालवले पाहिजे. त्यासाठी देशातील कोट्यावधी कामगारांनी 8 व 9 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय संपात सहभागी व्हावं असं आवाहन कामगार संघटना कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार डॉक्टर जी संजीवा रेड्डी यांनी केले. ॲक्शन हमारा पॉलिटिकल ॲक्शन होगा. हम पॉलिटिकल ॲक्शन हर एक पॉलिटिकल पार्टीज के बाद जाके हम बोलेंगे. युनिटेडली आने वाला जनरल इलेक्शन में पार्लियामेंट में सब मिलके लड़िए. हम ट्रेड यूनियन वाले आपको सपोर्ट करेंगे ताकि मोदी सरकार को सरकार से निकाल देने की बात हम सोच रहे हैं और हम करेंगे उसके लिए. अगर मोदी इसी तरह मजदूरों के विरुद्ध में काम करते रहा, उनके इंटरेस्ट के लिए हमने उनका जो जिंदगी जीवन को खराब करना चाहता है, तो हम लोग चुप नहीं बैठेंगे. हम ये तो ये हमारा संगठन का एक्शन है. उसके बाद भी नहीं हुआ तो पॉलिटिकल एक्शन करेंगे. वी विल गो इन टू द पॉलिटिकल पार्टी एंड सपोर्ट देम सो दैट दे मे डिफीट दी मोदी एंड बीजेपी इन द कमिंग इलेक्शन. त्या 8 आणि 9 जानेवारी 2019 देशातल्या 12 केंद्रीय संघटनांनी घेतलेल्या एकत्रित निर्णयानुसार आम्ही सर्व कामगारांनी देशातल्या अखिल भारतीय संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्रातले, सार्वजनिक क्षेत्रातले, संघटित असंघटित, म्हणजे अगदी रिक्षा पथारी इथपासून ते कंत्राटी कामगार, नीम कामगार, त्याचप्रमाणे अति असंघटित म्हणजे हमाल आहेत, मापाडी आहेत, अंगणवाडी आहेत, योजना कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, असे सर्व प्रकारचे कामगार, खाजगी सार्वजनिक सगळ्या कारखान्यांमधले कामगार हे एकत्रितपणे संपामध्ये उतरणार आहेत. आणि यामध्ये आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्याच्यामध्ये कंत्राटीकरण आणि नीम कामगारांच्या नावाखाली जी गुलामगिरी सरकारने सुरू केलेली आहे ती बंद करावी. खाजगीकरण जे सुरू केलेलं आहे प्रत्येक क्षेत्राचं, बँक, संरक्षण, विमा, शिक्षण, आरोग्य, प्रत्येक क्षेत्राचं, ते बंद करावं. अंगणवाडी कर्मचारी, योजना कर्मचारी जे आहेत त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा त्यांना दर्जा मिळावा, कारण ते तेवढं काम करतायत. असंघटित कामगारांसाठी पेन्शनची आणि सामाजिक सुरक्षेची सार्वत्रिक व्यवस्था करावी, की जे आत्ता पूर्णपणाने बंद झालेली आहे. बांधकाम कामगारांच्यासाठी जो निधी प्रचंड गोळा झालेला आहे सरकारकडं, तो पडून आहे. 6,000 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्रात पडून आहे सरकारकडे, आणि तिकडं केंद्राच्या पातळीला जवळजवळ 31,000 कोटी रुपयाचा निधी पडून आहे. तर त्याचा वापर व्हावा अशा आमच्या सर्व मागण्या आहेत. 8 आणि 9 जानेवारीला जो देशव्यापी संप या ठिकाणी पुकारलेला आहे, म्हणजे सगळ्या देशव्यापी कामगार संघटनेने, 8 तारखेला आम्ही अलका थिएटर ते कलेक्टर कचेरी असा आमचा मोर्चाचा त्या ठिकाणी सगळे कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे. 9 तारखेला आम्ही फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या जे थर्मॅक्स चौकामध्ये आहे तिथं आम्ही सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत तिथं ठिय्या आंदोलन करणार आहोत. त्यानंतर त्याच दिवशी 9 तारखेला दुपारी 3 ते 5 या दरम्यान आम्ही पुण्यामध्ये PF जे कार्यालय आहे गोळीबार मैदानच्या इथं, त्या ठिकाणी 3 ते 5 या दरम्यान त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहोत. असा आमचा हा 2 दिवसाचा कार्यक्रम आम्ही असा जाहीर केलेला आपल्या पत्रकाच्या माध्यमातून. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.